नमस्कार, जीवनवेद चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण खोकल्यावर एक रामबाण उपाय पाहणार आहोत. हा जर उपाय आपण केला तर आपला खोकला झटपट कमी होण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला 2 ते 3 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा भाजायच्या आणि भाजून याची हे बा चमचा दिसते अशी पावडर बनवायची. पावडर बनवल्याच्या नंतर ती आपण 1 चमच मध घेऊन, हा पहा मध आहे, 1 चमच मधामध्ये ती मिक्स करायची. हा झाला बघा आपला उपाय तयार. आणि हा आपण दिवसामधून 3 ते 5 वेळा सेवन करायचा. मग याचा आपल्याला परिणाम लवकर दिसेल आणि खोकला थांबून जाईल. अजून एक उपाय असा करता येईल की आपला आलं आहे घरात मिळणार, तर ते आलं खिसून त्याचा रस काढा, बारीक करा, कपड्यात गाठ बनवा आणि त्यातून रस काढा. अर्क निघेल, या अर्क मध्ये 1/2 चमच अर्क काढा आणि 1/2 चमच अर्कामध्ये 1/2 चमच मध मिक्स करा. आता हे मी दोन्ही मिक्स करणार आहे. हे पहा, असा आपला काढा तयार होईल आणि हा आपल्याला युज करता येईल. ह्या उपायाचं वैशिष्ट्य असं आहे की हा उपाय केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ पाणी प्यायचं नाही. जर आपण पाणी पिलं नाही तर याचा परिणाम चांगला होतो. यानं खोकला कमी होण्यास निश्चित मदत होते. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.